नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रमोद जगधने, स्कॉलरशिप एसडीए रायझिंग स्कॉलर या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. तसंच एसडीए रायझिंग स्कॉलर ॲपमधील सर्व विद्यार्थ्यांचंही हार्दिक असं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये साधारणतः विषय असतात, एक मराठी, दुसरा इंग्रजी, तिसरा गणित आणि चौथा बुद्धिमत्ता. यातील मराठी विषयाच्या संदर्भात सध्या आपण माहिती बघतोय. मराठी विषयातील घटकाचं नाव आहे कार्यात्मक व्याकरण आणि उपघटकाचं नाव आहे वचन. चला तर मग वचन म्हणजे काय? तर नामाच्या ठिकाणी संख्या दर्शवण्याचा जो काही धर्म असतो त्याला आपण वचन असं म्हणतो. मग या वचनाचे दोन प्रकार पडतात, एक असतं एक वचन आणि दुसरं असतं बहुवचन. मग एक वचन म्हणजे काय? तर नामाचं जे मूळ रूप असतं त्याला आपण एक वचन म्हणू शकतो. तर बहुवचन म्हणजे नामाला प्रत्यय लागून जर येत असेल तर आपण त्याला बहुवचन म्हणू शकतो. मग एक वचन आणि बहुवचनाचे काही नियम आहेत, त्यातला आपण पहिला नियम बघू. नियम असा आहे की राजा हा जो शब्द आहे याचं रूपांतर अनेक वचनामध्ये राजे असं होतं. राजा, ज अधिक आ, बरोबर, राजा. आणि त्याचं रूपांतर कशात होतं? राजे, ज अधिक ई. म्हणजे आपण काय म्हणू शकतो? तर आकारांत. पुल्लिंगी अनेक वचन हे एकारांत होत असतं, लक्षात आलंय? त्याचंच आणखी एक उदाहरण आपण देऊ, फळा फळे. येते लक्षात? म्हणजेच काय? आकारांत शब्दाचं रूपांतर एकारांत शब्दात होत असतं. चला तर मग आपण आता पुढचा नियम बघू. मी अगोदर उदाहरण देतो म्हणजे नियम आपल्याला समजावून सांगता येईल. उदाहरण असं आहे की गंगा याचं जे अनेक वचन आहे ते गंगाचं असतं. शाळा याचं अनेक वचन शाळाचं असतं. दिशा याचं अनेक वचन दिशाच असतं. बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये काय होतं? आकारांत स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचन होत असताना त्यामध्ये कुठलाही बदल होत नाही. इथे लक्षात, गंगा आचं काय झालं? गंगा आच राहिलं. येते लक्षात? तसंच आता आपण जसे काही नियम बघितले असे एकूण आपण 10 नियम अधिक 3 म्हणजे जवळपास 13 नियम हे प्रत्यक्ष आपल्या बॅचमध्ये बघणार आहोत. पण आपण नियम तर बघतोच, पण जर आपल्याला स्कॉलरशिपचा अभ्यास करायचा आहे, जर खऱ्या अर्थाने आपल्याला राज्य गुणवत्ता यादीत यायचंय तर आपण अपवाद पण शिकलो पाहिजे. मी यातलं उदाहरणादाखल आपण काही अपवाद बघू. अपवाद असा आहे की उभयवचनी, दोन्ही वचनात येणारे जे शब्द असतात, उदाहरणार्थ सांगतो वकील आणि इंजिनियर, याच्या अनेक वचनामध्ये काहीही बदल होत नाही. बघा, एक वकील, तीन वकील, अनेक वकील, काही बदल झाला? इंजिनियर, एक इंजिनियर, चार इंजिनियर, आपण म्हणतो का अनेक वचन होत असताना त्यामध्ये आणखी काही प्रत्यय लागतो का? तर नाही. मग अशा पद्धतीचे अपवाद जर आपण समजावून घेतलो तर निश्चितपणे आपण राज्य गुणवत्ता यादीमध्ये येऊ शकतो. आणि यासाठी तुम्हाला एसडीए राज्यस्तरीय प्रावीण्य वर्ग प्रश्नपेढी उपयोगी पडणार आहे. सर्वच्या सर्व 13 नियम जर तुम्ही व्यवस्थित आत्मसात केले आणि सरावासाठी दिलेले 25 उदाहरणं जर तुम्ही सोडवू शकलात तर मी तुम्हाला खात्रीने सांगतो राज्य गुणवत्ता यादी दूर नाही. इतकंच नाही, आणखी काही जर तुम्हाला स्पेशल करायचं असेल तर तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत एसडीए राज्यस्तरीय प्रावीण्य वर्ग प्रश्नपेढी आदी एसडीए रायझिंग स्कॉलर ऍप. मित्रांनो, या ऍपमध्ये काय असेल बघा. या ऍपमध्ये रोजचे लाईव्ह सेशन्स असतील, त्यानंतर अनेक असे प्री रेकॉर्डेड व्हिडिओज असतील, त्यामध्ये ऑनलाईन टेस्ट असतील, त्यामध्ये साधारणतः चॅट नावाचं जे सेशन आहे किंवा सेक्शन आहे त्यामध्ये दररोज तुम्हाला असणाऱ्या ज्या शंका आहेत तर त्या शंका तुम्हाला ऑडिओ स्वरूपात, व्हिडिओ स्वरूपात त्यामध्ये टाकता येतील. ऑडिओ स्वरूपात म्हणजे तुम्ही त्याचं साऊंड, तुमचा ऑडिओ क्लिप आमच्यापर्यंत पोहोचू शकता, किंवा व्हिडिओ स्वरूपामध्ये तुम्ही त्याची चित्रफित करून त्या ग्रुपवर टाकू शकता. मित्रांनो, हा एक असा ग्रुप असेल की ज्याच्यामध्ये पूर्ण राज्यातील सर्व जिल्ह्यातील विद्यार्थी त्यामध्ये सहभागी असतात. तुमच्या मनातील शंका आणि त्यांनी दिलेलं उत्तर यामध्ये चर्चा होणार आहे. यातून आपल्याला एक वेगळा असा अभ्यास गट तयार करायचा आहे.
आणि जर तुमच्या चर्चेतूनही तुम्हाला उत्तर मिळालं नाही तर SDA एक्सपर्ट्स तुम्हाला निश्चितपणे त्यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत. चला तर मग वेळ करू नका, लवकरच डाउनलोड का SDA रायझिंग स्कॉलर ऍप आणि तुमचं राज्य गुणवत्ता यादीत येण्याचं स्वप्न साकार करा. धन्यवाद.